सर्वोच्च न्यायालयानं एक काळ निकाल दिला, समलिंगी विवाहाला मान्यता नाही. तोच निर्णय या तीन समलिंगींना लागू होतो. त्यांचं सरकार हे त्याच पद्धतीचं सरकार आहे जे या महाराष्ट्राला आणि समाजाला मान्य नाही. कळलं का? दोन गद्दारांचे गट एकत्र आले, किसाने त्यांच्याशी विवाह केला. आता ते म्हणतील काँग्रेस तुम्ही आणि राष्ट्रवादी एकत्र नव्हतात का? आम्ही मूळ पक्ष, आम्ही मूळ पक्ष एकत्र आलो आणि सरकार स्थापन केलं. हे तीन समलिंगी एकत्र आले आणि सरकार स्थापन केलं. राजकीय दृष्ट्या म्हणतो मी, तुम्ही वेगळ्या अर्थाने का? आणि त्याला काल सर्वोच्च न्यायालयाने नकार दिले. अशा विवाहांना कायदेशीर मान्यता देता येणार नाही. समलिंगांबद्दल अगर जास्त विश्लेषण आणि थोडी माहिती द्यायची असेल तर आमच्याकडे काही व्हिडिओ आणि काही फोटोग्राफ आहेत. मग संजय राजाराम राऊत मातोश्रीमध्ये अडचणीत येईल. म्हणून समलिंगांचे जे अधिकार आहेत, जे स्वातंत्र्य आहेत, ते त्यांचं आयुष्य जगून दे. पण समलिंगांच्या बद्दल अगर त्याला बोलायचं असेल आणि ते धरून अगर आपल्या सरकारची टीका करायची असेल ना, तर त्यांच्या मालकांचा मुलगा त्याला उद्या चपलांनी मारेल एवढं मी तुम्हाला गॅरंटीने सांगू शकतो. आणि हे पुरावे सकट बोलतोय आपण.